पांडव कोणी बहादूर खानानी म्हणून त्याचं नाव काय बहादूर कुठं म्हणला पेडगाव आहे दौंडगाव मध्ये पेडगाव आहे आपल्याकडे मराठी मानी बरं आलाय कुठला शहाणा पेडगावचा शहाणा पेडगावचा शहाणा का माहिती का या बहादूर खानाला शिवाजी महाराजांनी 3 वेळा मूर्ख बनवलं खडे खडे मूर्ख बनवलं त्यातलं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला छापा लक्षात येईल मोहीम लक्षात येईल महाराजांना बातमी मिळाली या पेडगावच्या किल्ल्यामध्ये बहादूर खानाने किती एकर जमीन घेतो केलं 600 एकर 600 एकर्स एवढा मोठा म्हणजे तुमच्या राहता गावात बसून जाईल 600 एकरावरती बलदंड असा तो किल्ला बांधलेला आहे त्याचं नाव बहादूर खानाने बांधला बहादूर खान म्हणजे कोण माहिती का औरंगजेबाचा दूध भाऊ म्हणजे मावस भाऊ सर औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकण त्याची पदवी बरं का जसं आमदार खासदार नगरसेवक हे पद आहेत बरं का हे 8 नावं नाही आपल्याला वाटतंय आणि आपल्याला गैरसमज बरं का बऱ्याचशा लोकांच्या कार्डवर लिहिलेलं असते मा टिंबटिंबू नगरसेवक आमदार खासदार मा म्हणजे माझी म्हणजे कळलं का माझा म्हणून गरीब असावता दॅट इज माझी नाही तर परत परत निवडून गेला असता का माझा गरीब असवता पण ते त्याला खुमखुमी नसले ना तरी लिहित माझी नगरसेवक माझे आमदार कोण पुत्र विचारत नाही एकदा निवडणूक संपली ना तरी पण त्याला टोल नका म्हणून रे ओळखत नाही आणि तुला तुझी बाईक कडे ओळखत नाही तुला ओळखत नाही रे टोल द्यायचं नसतं बरं का टोले टोले आय एम एक्सप्लेनिंग यू एक्सपिडिशन एक्सपिडिशन मीन्स मोहीम व्हॉट इज मीन बाय मोहीम महाराजांना बातमी कळाली त्या पेडगावच्या बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये 4 कोटीहून म्हणजे 4 कोटी रुपये रोख दिल्लीला जाण्यासाठी रेव्हेन्यू जमा केलेला आहे बहादूर खानाने आणि तो रवाना करण्यासाठी 4000 इम्पोर्टेड गाड्या पण तैनात केल्या मार्केटचं कामच झालं ना लॉजिस्टिकचे सप्लाय मॅनेजमेंटचं कट 4000 आर्मी नोंदीचा तिची घोडी त्याच्यावरती ते सगळं सोनं नाणे ते महसूल लांडला जाणार आहे 4 कोटीचा म्हणजे 4 कोटीहून म्हणजे कळलं तुम्हाला 4 कोटी लाख म्हणजे कळलं का तुम्हाला 4 कोटी रुपये म्हणजे गुणिले 360,607,000 मल्टिप्लाय करा म्हणजे काही लाख कोटी रुपये ते मला सांगा ना जर 4000 घोड्यांवरती तो न्यायचा म्हणजे किती सोनं असेल किती पैसे असेल एवढे पैसे 4000 घोडे बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये आहे असं महाराजांना कळलं महाराजांनी सांगितलं नेताजीराव या भेटायला या नेताजीरावले हुजूर काय हुकूम आहे महाराज काय आज्ञा आहे 7000 घोडे घ्या ताबडतोब पेडगावच्या किल्ल्याकडे निघा आणि फक्त बहादूर खानाला भूल द्या काय द्या लढाई नाही करायची भूल द्या महाराज मग पुढचं मी करून घेतो तुमचं काम काय फक्त पुढे जा 7000 फौज घेऊन आणि भूल द्या 2000 घेऊन मी येतो महाराजांना बातमी मिळाली त्यावेळी महाराजांचं घोडदळ 9000 महाराजांच्याकडे इमिडिएट महाराजांच्या हाताखाली उपलब्ध होणार घोडदळ 9000 नेताजी पाटलांना सांगितलं 2000 सोबत घ्या टाकोटाक दौंडला जाऊ पेडगावचा किल्ला तिथे बहादूर खाने आणि त्याला भूल द्या मी पाठीपासून 7000 घोडदळ घेऊन येतो काम करतो 2000 मराठे गेले पेडगावचे मेन एंट्रन्स लपत झेपत जायला पाहिजे की नाही दिवसात होळ्या गेले बातमी मिळाल्यावर लगेच गेले ऍक्शन लगेच गेले किल्ल्याचा दरवाजा बघितला आता मराठ्यांना बघितल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा उघडावा का बंद करावा सांग जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर किल्ल्याचा दरवाजा दिवसा उघडा असतो बंद व्हायला पाहिजे की नाही ते बहादूर खानाने विचारलं काय माहिती का त्यांच्या बातमीदाराला कितने मराठे तो म्हणला हो मी 2000 तर दिख रे लांब दिसले असेल 5 लाख म्हणजे जर राहते त्या 15 आवडत दिसले दुर्गणी दुर्गुण 2000 मराठे तो म्हणला एक काम करू आणे दे आणा साहेब आलेत ना येऊ देत आपल्या किल्ल्यात किती घोडेस्वार आहेत आपण किती लोक आहे म्हणलं 14000 मिनिमम किती आहेत आपले 14000 मराठे किती येत आहे म्हणले 2000 म्हणले दरवाजा बंद नका करू येऊ द्या आज म्हणजे त्यांना येऊ द्या मग दरवाजा बंद करू कुत्र्याच्या आई वाणी हाणू काय म्हणतो तो मराठो के लिए दरवाजा खुला रखो वो 2000 मराठे है अंदर आने दो सब लोग छुप जाओ उनको ऐसा लगना चाहिए किले में कोई नहीं है किला छोड़ के लोग गए दरवाजे खुले रखो जैसे ही मराठे अंदर आएंगे हम बाहर से दरवाजे बंद करेंगे फिर 14000 लोग मिलके उनका कत्ले आम कर देंगे ये मराठे खुलिया तू ना कोना से कर तो ये 2000 है तुझे बाप बनती खुदा फिरलेले लोक येत हे 2000 मराठे आले नेताजी पालकर त्यांचे कमांड इन चीफ आले दरवाजाच्या आसपास आले दरवाजा कसा आतमध्ये घेतला मराठे बाहेरच ते 2000 असे पांगलेले हातात घेऊन मार
पानच मार, आता हे लपलेले बघतायत, हे मारतायत, पण हे काय आतमध्ये यायला तयार नाही. एक तास, दोन तास, तीन तास वाट बघितली. म्हणले अरे बैल बसून कंटाळा यायची वेळ आली राव, तेव्हा साहेब चला उठा घोड्यावर बसा. आणि या 2000 मराठी आतमध्ये येत नाही का, तांगडून मारूया. दौडा दौडा की मारेल कोणाला, मराठी. अरे जे वाऱ्याच्या वेगाला सापडत नाही, पावसाच्या धारेला सापडत नाही, पुढे तुला सापडा बसलेत पकडे घे मारे घे चलो. आता मराठ्यांनी काय केलं, फुल दिली, भाला फेकून चार बाण मारले, काही दगड फेकले, आणि माणसाला येता लागेल बरं का. आम्ही लहान सांगायचं एक रामलीला बघायला घेतलं होतो, रामलीला लहान होतो त्यावेळी, आम्ही 5वी 6वीला होतो. आणि त्याच्यात एक सीन होता की हनुमान असा लंकेत जाणार, त्याला रस्सी वशी बांधली होती आणि हनुमान इकडून तिकडं उड्डाण करणार. आम्ही त्यावेळी लहान पोरच ना, आम्ही जिथं बसलो तिथे सगळी रेडी होती, सगळी हळूच एक दगड आपला आता दगड दिसायचा नाही, पण तो हनुमानाला लागायचा. वैता म्हणतो हनुमान लंकेत जाण्या ऐवजी मध्येच खाली उतरला. म्हणला बाय बाप मार नाही तो एक बार पडा पत्र मारी मार चित्रपट मारी. मी डायलॉग बोललो, मी डायलॉग विसरतोय, तुम्ही मोठा दगड मारा. हे का सांगतोय, डायरेक्ट मोठा मारलं तर मरेल, कार्यक्रम तरी संपेल ना. इथं मराठी मारामारी करत नाही, नुसती होऊन दिली आणि पळायची. बहादूर खान वैता गाव म्हणला हे अंदर नाही आले, आपण भाजी हे जाते नसतील आपण बाहेर जाऊ. आतमध्ये आणून आपण त्यांना मारणार होतो चिंगडून, आपण तांगडून मारणार. स्ट्रॅटेजी चेंज, धावतील तिथे मारायचे धरून. आणि हे 2000 आता मराठ्यांचे घोडे कुठे कसे माहिती का, मोगलांचेच घोडे नाशिकमधून पळवले. बरं मराठी काय करायचे, ते घोडे पळवले ना, दुसऱ्या दिवशी नेऊन काय करायचे, त्यांची रेस लावायचे. जेवढे टॉपचे स्पीडचे पळणारे घोडे ना, ते आपल्याकडे ठेवायचे. मर तुमचे सगळे परत घोडे गावच्या बाजारात न्यायचे आणि परत विकायचे. कोणाला, मोगलांना. 10,000 घोडा लागते चोरायचा आणि 40,000 विकायचा. भांडवल काय, कितीचा घोडा आहे, मराठ्यांचा घोडा किती रुपयाचा, 0 रुपयाचा, आणि मोगलांचा घोडा किती रुपयाचा, 40,000 रुपयाचा. कोणाचा होता घोडा, काल बरे सात बारा ह्यांच्या नावावर होता. आज ट्रान्सफर ऑफ पॉवर, पॉवर ऑफ अटर्नी इकडं, आणि घोडा लगेच नाही. 10,000 घोडा, आल्टो आणि स्विफ्ट 800 असल्या सगळ्या गाड्या मोगलाकडे, आणि मराठ्याकडे मर्सिडीज, ऑडी, बोलेरो यांच्या बाबाला लावतील लोक वाटलं की ह्याचा घेर पडसपर्यंत राहुरी पास बसतो. एकेकाला तांगडून तांगडून मारूया. आणि ह्यांनी दरवाजा उघडला, उघडाच होता ना तो. म्हणले चलो पिछा करो, 2000 मराठ्यांचा पाठलाग करायला 14,000. त्या शाणेने असं तरी म्हणायला पाहिजे ना की आपण 14,000 बाहेर पडणारे, किमान बाहेरून दरवाजा लावून घ्या, कुलूप लावा, उघड दरवाजा. सगळे तसे कारण मराठ्यांना तांबडून मारायचं. 3 तास बिचारे टेन्शनमध्ये शेव आलं त्यांना की 3 तास मराठी आत येत नाही ना, आपण बाहेर जाऊ. मग आपण एखाद्या अशी भूल देते बरं का की भाऊसाहेब तुम्ही यावेळी निवडणुकीला उभे राहा, प्रचंड मताने निवडून येतात. भाऊसाहेब पडणार झालं जे मी विकायला लागली, म्हणजे सल्ला देऊन मारला की नाही करायला की तुम्हीच आमदार होणार, तुम्हीच खासदार होणार, कसलं काय ते पाणी धरायचं, बारी धरायची कामात राहिले नाही. आमच्याकडे पुरंदरमध्ये माझी आमदार शेळ्या ठरतोय. आमदार केलं उभा केला लोकांनी, तुम्ही जिंकणार म्हणून प्रचंड पैसा खर्च केला, जमीन विकली, आता शेळ्या सारखं बिचारा आमदार की तू सोबत राहिलं बाजूला. म्हणून सल्ला कोणाचा ऐकावा हे पण मदत पिछा करो. अहो 14,000 बाहेर पडले, दरवाजासुद्धा बंद करायची अक्कल राहिली नाही, दरवाजा उघडा ठेवून तसेच. आता मराठ्यांचा पाठलाग सुरू झाला, ह्यांच्या मर्दिनीस वाटे उपजिरो जे घेर टाकले, खाट 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 पाचव्या घेरला टाव. पण ह्यांनी त्यांचे बांधलेला काय करून पाठलाग करायचा, हे पाठलाग चालले. 2000 घोडे दिसले की नाही, पाठलाग सुरू झाला. हजरच राहिली, इकडं हजार इकडं हजार, अर्धे राहुरी अर्धे शिर्डी. आता ह्यांची पण 14,000 निवड झाली, 7,000 इकडे 7,000 इकडे. पुढे गेले ते हजारचे परत 2 तुकडे, 500 शिर्डी, 500 आपल्या प्रवरा लोणी. आता ह्यांची परत डिवायडेशन झालं, 3.5 3.5. परत पुढे गेले ते मराठ्याचे 500ची तुकडी परत पुढली, 800 800. आणखी पाठलाग केला, 600 600. आणखी पाठलाग, 50 50. 27 मैल पाठलाग. बघताय तर काय, एकही मराठा शिल्लक नाही, सगळे पसरा, कोणी ह्या जंगलात कोणी त्या डोंगरात तिकडं. काय म्हणणार, मराठी काय लावत नाही राव, उगाच झक मारली आणि ह्याचा पाठलाग किल्ल्यात बसत असतो. बरं आहे, आता म्हणलं आता सध्या कळायला लागली, आपण परत जाऊ. परत जायला घोड्याचा टन मारला, बघतोय तर काय, बहादूरगड किल्ल्याला आग लागली. आता
दमला तेवढा बिचारा घोडे पण मरतूट झालेलं पळतोय पळतोय. याने 2000 मराठ्यांचा पाठला करायला किल्ल्याच्या बाहेर पडला एका गेटने. दुसऱ्या गेटने शिवाजी महाराज 7000 पुढे घेऊन इन, हे आऊट, शिवाजी महाराज इन. 27 मैल म्हणजे कळलं का? 51 किलोमीटर. 51 किलोमीटर पाठला झालाय हे सगळं ड्रामा चालू आहे. ह्यांनी 5 किलोमीटर पुढे गेले असतील दरवाज्यातून बाहेर. मागे वळून तरी बघाव किल्ल्यात काय आहे का नाही. सरळ बाहेर पडले, दुसरा दरवाजा करून उघडा, इन आणि आऊट. महाराज 7000 घोड्यांचा आतमध्ये आले. पहिलं काय केलं माहितीये का, ते 4000 इम्पुटेड गाड्या होत्या ना तयार, त्या ताब्यात घेतल्या. 4000 घोडी ताब्यात घेतली, त्यांच्याच पिशव्या, त्यांचेच पैसे आणि त्या पिशव्या त्यांच्याच घोड्यावर लादल्या आणि शिवाजी महाराज आले तसा बहादूरगड किल्ल्यातून बाहेर. आणि हा फार संध्याकाळी आला, बघतोय तो बहादूरगड किल्ल्याला सगळीकडून आग लागली. कपडे फक्त शिल्लक राहत होते, ते कपडे सुद्धा मराठ्यांनी आग लावून दिली. रात्री झोपायचं तर अंथरून नाही, पांघरून नाही, आंघोळ करायची तर उद्या, कपडे घालायला नाही, कोलगेट नाही, ब्रश नाही, काही शिल्लक नाही, चहा नाही, ब्रेश नाही, सगळी आग लावून जेवढं नेता येईल तेवढं नेलं आणि बाकीचं सगळं मराठ्यांनी जाळलं. हा येसपर्यंत सगळं राह झालेलं होतं. तो म्हणला आयुष्यात परत मराठ्यांचा पाठलाग करायचा नाही. केव्हा पेक्षून आपली पोरं गाडीवर लिहितात, नाच करायचा नाही, पाठलाग करून काही हासिल होणार नाही. शत्रूला हुल देऊन एवढा मोठा पराक्रम, लढाई न करता, दॅट इज मोहीम, याला मोहीम म्हणतात. मारामारी न करता पहिले सांगितले छापा, शत्रू झोपलेला आहे तेव्हाच पैसे छापून घोडे छापून मोकळे. आता शत्रूला हुल द्यायची, कारण दिवस आहे आणि किल्ल्यात जायचं तुम्हाला, म्हणजे किल्ल्यात जाऊन आता माल ताब्यात घेऊन मुद्दे माला सह गायब होणे, पण कुठेही रक्षाचा थेंब दुरुस्त आणू नये, याला म्हणतात मोहीम. आणि हा जर पर्याय नसेल तर प्रतापगड सारखं एखादं युद्ध होतं. एवढंच शिवाजी महाराजांची टेक्निक होते त्या मॅनेजमेंटचा, त्याच्यामुळे कमीत कमी मारामाऱ्या, कमीत कमी मोहिमा, जास्तीत जास्त छापे. आणि म्हणून शिवाजी महाराज बघा, सुरतेवर छापा, गॅलनेवर छापा, कारंजावर छापा, बसरूवर छापा, मराठी माणसात असेल तिकडे छापा, मारामाऱ्या कुठं करत फिरतो. पूर्वी मी लिमसे साहेब फक्त मानधन घ्यायचो, प्रवास खर्च घेत नव्हतो. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी आग्र्याला जायचं महाराजांचं ठरलं तर बादशाला पत्र पाठवलं, तुमचा वाढदिवस खर्च मी का करू, तुम्ही मला वाढदिवसाचा खर्च दिला पाहिजे. आणि बादशाला मिर्झाला शिंदे काय सांगितलं माहिती का, शिवाजी एवढा पराक्रमी आहे, तो जर आपल्या तंबूत आला, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश 7 राज्य आपल्याला डायरेक्ट मिळतील, मग बादशा मरता क्या नाही करता. बादशा म्हणला एवढा मोठा माणूस जर मला भेटायला येणार असेल तर मी पैसे द्यायला काय करेल ट्रॅव्हलिंग अलाउन्स. त्यांनी 1 लाख रुपये लिहून दिले चेक पेमेंट. महाराज लय हुशार, 1 लाखाचं चेक पेमेंट घेतलं, राजगडावरून खाली उतरले, तिथं औरंगाबादला आले, पहिले नगरला काम केलं, औरंगाबादला आले, तिथं सब शिकल खानावाचा सजा होता. त्याला सांगितलं शिवाजी महाराजांनी वरती द्या. तो म्हणला कोण शिवाजी, मी नाही ओळखत, जा तिकडे. कोण शिवाजी, कसलं पत्र लागलं काय नाही. महाराज म्हणले ह्याला कसं कळणार नाही, ह्याला एक झेरॉक्स कॉपी आहे सातवारा. कुठला सातवारा? बादशाहकडून लिहून आणला होता दिल्लीहून. काय लिहितं? शिवाजी राजे माझ्या 50व्या वाढदिवसाला शाही मेहमान म्हणून येत आहेत. जागोजागचे सरदार अंमलदार यांना हुकूम, त्यांना फर्जदाप्रमाणे वागणूक द्यावी. फर्जद म्हणजे कळलं का, राजकुमाराला जशी वागणूक असते ना, म्हणजे माझा मुलगा समोर आला शहालम मोजम अकबर वगैरे त्याला जेवढा रिस्पेक्ट देता ना, तेवढाच रिस्पेक्ट शिवाजी महाराजांना द्यायचा असं लिहून त्यांनी गेलं. शिवशिखर खानला झरास पाठवली, घाम पुसतच ना बाहेर, एवढं दिल्लीचंच पत्र ना. अहो काँग्रेसच्या कडे नाही त्याला तर कळलं की सोनिया गांधी राहुल झाल्या, कपडे न घालतच पळतील ते. किंवा बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी करायला कळलं की नरेंद्र मोदी साहेब राहुल त्यांचे शाळेत आले, ते ना कपडे घालत पोचत ना. अशी धावपळ उडल तशी त्या सब शिखर खानची उडाली. आणि महाराजांच्या लक्षात आलं की आपण 1 लाख रुपये घेतलेत ना रोख, रुपया अर्थाची गरज नाही, फक्त झेरॉक्स वाटपाचाच कार्यक्रम करू ना. मग महाराजांचा घोडेस्वार काय करायचा, 50 किलोमीटर पुढे जायचा आणि तिथल्या सुभेदाराला पत्र दाखवायचं, काय माझ्या 50व्या वाढदिवसाला महाराज शाही मेहमान म्हणत आहेत, तुम्हाला हुकूम, त्यांची लॉजिंग बोर्डिंग जेवायची खावायची व्यवस्था करा. आणि मराठी लय हुशार, असं राजपत्र हातात भेटल्यानंतर हे झुणका भाकरी मेनू बंद, काजू करी मटर मसाला त्यांना रुपया पण खर्च करता शिवाजी महाराज आग्र्याला गेले, त्यांच्याच पैशातून
परत राजगडला आले तेव्हापासून निमसे साहेब माझा मुद्दा हा होता, मी प्रवास खर्च 10 रुपये पर किलोमीटर आयोजकाकडून घेऊ लागलो शिवचरित्र कळलं म्हणून, नाही पदरच डिझेल आता तसं नाही करत. याला मॅनेजमेंट म्हणतात फक्त पत्राचं. मला वाटतं थांबू का डिसिप्लिन सांगायचं राहिली का किती वाटलं सर? डिसिप्लिन म्हणजे काय माहिती का? ए थांबू का पुन्हा काहीतरी आपण भेटूया ना. मीटर डबल बरं का? मीटर डबल 5 मिनिटं बोललं तरी काय आले नाही तसं का? व्याख्याने 70 मिनिटं जेव्हा बोलत नाही, 45 मिनिटं जेव्हा बोलत नाही, मी जास्त वेळ बोललोय. मीटर डबल मान्य का? मान्य. टेन्शन नाही झाले आपले 50 झाले, 25 50 झाले. त्यांना टेन्शन पण ह्यांच्याकडून घेते ना, एक मीटर तुमच्याकडून, एक मीटर ह्यांच्याकडून, प्रश्न नाही. आणि आपण जाहीर कबूल करून घेत असतो कारण 500 विद्यार्थ्यांचा फायदा होणार असेल तर त्यात 5-25 हजार रुपये नथिंग आहे. मी तर लाखाच्या गोष्टी झाले तर 25 हजार रुपये. डिसिप्लिन मला सांगायची बरं का? आपका बरोबर का? ज्याला शिवाजी महाराज कळले तो काही एवढा साधा आहे का? स्टॅम्प पेपरच नाही लिहूनच बरोबरचा कॅमेरा शूटिंग होत असते नाही म्हणावं तर कॅमेरा चालू आहे माझा तिथे मगच नाही. आश्चर्य आणि वाले टेक्नॉलॉजी की साधा नाही वाले. हा सूर्य हा लेदर बेटो डिसिप्लिन मला सांगायचं तेवढं समोर थांबायला पाहिजे 10 वाजता बरं का? तुमची खूप ऐकायची इच्छा असेल. आपण 7 लाख म्हणून चालू केलं असतं ना तर 10 पर्यंत तुम्हाला म्हणू शकतात ऐकायला असतं सर. किंवा पण नंतर 4-5 दिवसांची व्याख्यान मला लावतंय दररोज वेगळा विषय 2-2 तास वगैरे. विद्यार्थीच नाही याचे पालक इथले समस्त नागरिक याच्यासाठी सत्संगापेक्षा हे परवडलं कारण कोणाच्या आधार त्याठी सर मला सांगा ना ते स्वर्ग नरक मोक्ष कुणी बघितलेलं नाही त्याच्यावरती डोकं खाण्यात काही नाही. ह्या मुलांना घडवणं हाच स्वर्ग आहे आणि ह्यांचं आयुष्य न घडणं हाच नरक आहे आणि एवढं कळलं हाच मोक्ष आहे असं म्हणतो. फेर सिंपल आहे म्हणजे आता म्हणजे ऐकल्या कारण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी वाचलेले. शिवाजी महाराज आग्र्याला जायचं होतं. डिसिप्लिन सांगतोच थांबतो आणि 7 मिनिटात थांबायचं प्रयत्न करतो. मग काय तुम्हाला प्रश्न असेल ते आपण बघू जाताना काय तुम्हाला पुस्तक लागतील समोर पुस्तकाचं स्टॉल घ्यावं. प्रत्येकाने एक तरी पुस्तक घेऊन जायचं बरं का? शिवाजी महाराज कळायचे असतील तर वाचण्याशिवाय मार्ग नाही. वाचल्यामुळे डोकं फ्रेश होतं आणि टी व्ही बघितल्यामुळे डोकं आऊट होतं. आऊट व्हायचंय का 100 रन काढायचे तुम्ही ठरवतो. म्हणून सर रिडिंग क्लब असला पाहिजे. आम्ही अनेक कॉलेजमध्ये एक प्रोसेस होऊन गेली रिडिंग क्लब की मुलांनी यायचं तिथं पुस्तक वाचायचं आणि आपसात गप्पा मारायचं कशावर त्या पुस्तकात काय वाचलं ह्याच्यावर. याला म्हणतात प्रॅक्टिकल सेशन. हां आणि ग्रुप डिस्कशन हे मॅनेजमेंट शिकवतात. आपण 10वी 12वीच्या पोराला शिकवतात शिकवायला पाहिजे. मला ना आग्र्याला जायचं होतं. सुरतेवर आले मी पैसे कुठे ठेवले होते लोगड किल्ल्यावर. आता महाराष्ट्राला आग्र्याला गेले तर पहिला तडाखा पुढं बसत. मालक नसल्यानंतर जिथे साहेब कर्मचाऱ्याचं पहिलं लक्ष कुठं असतं? हल्ल्यात किती काय आपल्या खिशात किती येऊ शकतील म्हणून आपण कॅमेरा कुठं हॉटेल नाही लावायचा फक्त काउंटरला लावायचा की ह्यो काय करतोय. आपण कधी कॅमेरा बघत नाही पण त्याला माहिती आहे जर चुकून बघितलं आणि सापडलं तर आपलं काय खरं. मला आग्र्याला जायचं आणि हे पैसे सगळे लोगड किल्ल्यामध्ये. आता हे किल्ल्यातले पैसे सुरक्षित की नाही तपासलं पाहिजे ना. फेब्रुवारी 8ची गोष्ट आहे. महाराज अचानक लोगड किल्ल्याच्या पायथ्याला बसले आणि किल्ल्याला सांगितलं म्हणजे जसं शिवाजी महाराजांचा घोडा तिकडे उधळला महाराजांच्या सोबत त्यांचे बॉडीगार्ड वगैरे सगळे लगेच तिथे आरवळ्या उठल्या ना वरती सुरू झाली हुशार सावध आणि लगेच सगळे आपले तीर कमान सगळे घेऊन तयारच राहिले. त्या जो भिल्ल असतो की नाही गावाच्या बाहेर म्हणजे मेटकरी आपल्याला मेटेला मोठा वाटतो. मेटकरी हे खूप किल्ल्याच्या खालची गोष्ट आहे बरं का? किल्ल्याचा घेरा घेण्याच्या खाली मेट चौकी पहारे तिथलं ते ओरडले तर कोण बघी मी शिवाजी महाराज म्हणले आंबेडकरी मी लगेच मुद्रा जाओ आणि त्यांनी ऑर्डर दिली हुजूर सावधान महाराज येत आहे. किल्ल्यावरती ऐकलं त्यांनी किल्ल्यात अजून सजवतात की महाराज येतात म्हणजे काही कमी पडायला नको कारण साहेबांनी येतात म्हणलं तर सगळं ओके चकाचक पाहिजे. तो अजून सजग झाला सगळ्या सैनिकांना जागा केलं आम्ही बसलो सगळ्यांना जागा केलं हुशार म्हणलं की अजून सगळं सजग व्हायचं असे सगळे पूर्ण तयार राहिले. महाराज किल्ल्याच्या दरवाजेकडे आले. आता महाराज आल्याबरोबर दरवाजा उघडला गेला पाहिजे की नाही कारण ऑलरेडी आमंत्रण तुम्हाला आरोळ्या उठल्या ऑलरेडी तुम्हाला मेसेज मिळाला आहे दरवाजा उघडा. महाराज येऊन तिथे लगाम खेचतात घोड्यावर खाली उतरतात तरी सुद्धा म्हणजे महाराज जायचे आग्र्याला पण महाराज अचानक पुढे येतात म्हणजे जायचे काय उद्धव महाराजांच्या कार्यक्रमाला
पण अचानक मोठं हॉटेल करून काय गडबड का बघायला, कारण मालकाला काळजी असते हा धनलक्ष्मी पुढे जाते काय. अचानक महाराज रात्री झाले बरं का, किल्लेदारांनी खरं काय दरवाजा उघडायला पाहिजे की नाही, किल्लेदारांनी दरवाजा काही उघडला नाही, महाराज घोड्यावर खाली उतरले चालले दरवाजापर्यंत उघडा दरवाजा, किल्लेदार विचारलं हो आर यू तुम्ही कोण आहे, त्याने शिवाजी महाराज सांगितले मी शिवाजी महाराज, मला याचा काय पुरावा, आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, काय आहे का पुरावा काय का, तुम्ही म्हणतात शिवाजी महाराज आम्ही ऐकून घ्यायचं का, नाही मान्य नाही, तुम्ही कशावर शिवाजी महाराज, म्हणले बघ शिवाजी महाराज ओळखणं काही एवढं आवड नाही, तिथं चौथीच्या पोराला चार वर्षा पोराला पण कळतो, ज्याला दाढी आणि मिशी दोन्ही आहे तो शिवाजी, आणि ज्याला फक्त मिशी आहे तो मराठ्यांचा सेनापती किंवा मराठ्यांचा शिपाई, आणि ज्याला दाढी मिशी यातली फक्त दाढीची तो मोगल, क्लिअर कर ब्रँडिंग विषय कळला तुम्हाला, मराठ्यांच्या राज्यामध्ये दाढी आणि मिशी ठेवायचा अधिकार फक्त एकाच माणसाला आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, असं मिशी बाजीराव गेले तुम्ही बाजीराव मस्तानी, बाजीरावने मस्तानी से मोहब्बत की आई अशी सर वरांना असं टेन्शन आहे की हा माणूस इतिहास पण सांगतोय, अध्यात्म पण सांगतोय, सायन्स पण सांगतोय, मध्ये सैराट पण सांगतोय, बाजीराव पण सांगतोय, याला तर असतं पहिलं व्यक्तिमत्व म्हणतात ना, सगळं सहायला पाहिजे म्हणून असं कसं, आणखी एक संपट आहे त्याचं हुशार आहेत, बरोबर हुशार असतात तीच पोर असतात बरं का, आम्ही काय सांगतोय आधार कार्ड वगैरे काय आहे का, अरे म्हणजे तुला कळत नाही का माहिती बाबा मी शिवाजी महाराज आहे, म्हणे असतात पण मी दरवाजा उघडू शकत नाही, म्हणजे का नाही उघडू शकत, म्हणजे स्वराज्याचा नियम आहे एकदा सूर्यास्त झाला किल्ल्याचा दरवाजा बंद, सूर्योदय होत नाही तोपर्यंत किल्ल्याचा दरवाजा उघडत नाही, ब्रह्मदेवाला काय यमदेवाला काय इंद्रदेवाला काय नरेंद्राला काय देवेंद्राला काय योगेंद्राला काय कोणाला उघडायचं नाही, बंद म्हणजे बंद, महाराज म्हणले रे कायदे म्हणून शिकवतो हे राज्य ज्याने निर्माण केले तो शिवाजी तुझ्या समोर उभा आहे आणि तो तुला सांगतो दरवाजा उघड, तो म्हणला म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना, आमच्या स्वराज्यामध्ये राजा आणि प्रजा ह्याला दोघांना दोन नियम नाही, जो नियम प्रजेला तोच राजाला आहे आणि आमचे राज्य घटनेवर चालतं, आमचं स्वराज्य राज्य घटनेवर चालतं, आमचं स्वराज्य समान नागरी कायद्यावर चालतं, आमच्या स्वराज्यात दोन नियम नाहीत, एक श्रीमंताला आणि एक गरीबाला, दोघांना पण एकच नियम जो प्रजेला तोच राजाला, जर प्रजेसाठी दरवाजा रात्रीचा उघडला जात नाही तर तो राजासाठी सुद्धा उघडला जाणार नाही, महाराज म्हणले पण तो कायदा मीच बनवलाय ना, म्हणजे तेच सांगतोय तुम्हाला की आमचं राज्य राजाच्या ऑर्डरवर चालत नाही ते राज्य घटनेच्या नियमावर चालतं, महाराज म्हणले पण एक काम कर काय शत्रू काय माझ्या मागे अचानक लागला हे काय सांगू नये का, हे अचानक सगळं झालेलं आहे, तू दरवाजा उघड माझा जीव धोक्यामध्ये आहे, तो म्हणला तुम्ही त्याची काळजी करू नका पुढे येऊन दरवाजा चिपकून बसा, तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी हा पठ्ठ्या शिवाजी महाराजचं नाव सांगणार नाही, पण दरवाजा उघडणार नाही, महाराज म्हणले लय हुशार कावला दिसते रे, आमचीच विद्या आम्हालाच परत फिरवला गणिबी काव आमच्या बरोबर छापामारी आमच्या बरोबरच, हे मी तुला सांगतो दरवाजा उघड उघड महाराज उघडणार नाही, बाग मी तुझी गरदर मारील, तो किल्ल्यावर म्हणतो सकाळ ना आता शक्य नाही का, तुम्ही बाहेर आहे मी आतमध्ये तुम्ही खाली आहे मी पदावर आहे आणि पदावर असलेला माणूस परत ऐकत नाही आणि मी पण काय ऐकणार नाही कारण मी शिवाजी महाराजांचा किल्लेदार आहे मी ऑर्डर ऐकणार नाही तुमची, महाराज म्हणले काय देऊन घेऊन होईल का चहा पाणी, हे म्हणले पैसे तर काय बोलायचं नाही लाज लजपत खातात मी म्हणले म्हणून होते की लगेच अरेस्ट करते देणारा पण आणि घेणारा पण दोन्ही डबऱ्यात तुम्हाला पैसे काय बोलणार, महाराज म्हणले मग रिक्वेस्ट करतो शत्रू मागे लागलाय साहेब तुम्ही आहात मायबाप आहे आतमध्ये घ्या, तो म्हणला मग असं काहीतरी नंबर त्याने जरा बोला ना शेवटी मी पण माणूस येणार तुम्ही आलो की डायरेक्ट हे हे उघड असे काय भाषाच केलं जाव नंबर त्याने बोललो पाहिजे, तुम्ही रिक्वेस्ट केली आता सांगतो तुम्हाला, म्हणले सांग एक मार्ग काहीतरी, म्हणले मध्य मार्ग आहे तो तुम्ही जमलं तर बघा, प्रेमाने विचारले प्रेमाने सांगतो पण नियमाने काही दरवाजा उघडता येत, म्हणले काय करताय बरं, म्हणले एक काम करा अपवादात्मक परिस्थिती म्हणून रात्रीचा पण किल्ल्याचा दरवाजा उघडता येतो पण त्याला एक रूल आहे उपनियम आहे आणि तो रूल असा आहे की तुम्ही राजगडला परत जा, तिथं बाले किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाऊ राहतात त्या स्वराज्याच्या कुलमुक्तिया म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, तिकडं जा त्यांना भेटा त्यांच्याकडून एक पत्र लिहून आणा आणि त्याच्यावर लिहून आणा की आपत्कालीन बाब म्हणून रात्री अपरात्री शिवाजी महाराज डोंगर किल्ल्याच्या पायथ्याला येतील तरी
अपवादात्मक भाग म्हणून किल्लेदारास हुकूम त्यांनी दरवाजा उघडावा. महाराज म्हणले वा 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 माझीच विद्या, मला परत काय काय घडवतोस राव, इथं तू लोहगड किल्ल्याचा दरवाजा उघडायला आलाय आणि तिथं राजगड राजधानी राजधानीचा दरवाजा कसा उघडला जाईल. तो म्हटला दॅट इज युअर दॅट इज युअर क्वेश्चन, हा प्रश्न तुमचा आहे, मला काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हटले मार्ग आहे ना, मी मार्ग सांगितला राजगडला जावा, सही शिक्का हुकूम आणा. महाराज म्हणले अरे तिथं राजगडचा दरवाजा तू उघडणारच नाही, पण मी तिकडं जाऊन इकडं परत यायला सकाळ होईल. तो म्हटला मग तर प्रश्न सुटला की राव, नियमाचा अडचणच नाही ना, सकाळ झाली तुम्हीच काय सामान्य शेतकरी दरवाजा उघडणार आहे, तुम्ही सकाळ आले दरवाजा उघडत असणार आहे. नाही ना त्यांनी दरवाजा उघडला, रात्रभर महाराज बसून राहिले. शेवटी वैद्य म्हणून महाराज म्हणले ठाम तुझी गर्दन मारतो, म्हणजे मी कतलच करून टाकतो तुला ठाम करतो. तो म्हणला सकाळ आता नाही, कारण तुम्ही बाहेर. मी पण म्हणले लक्षात ठेव मी शिवाजीच आहे, मी सोंगाड्या नाही आहे, मी डुप्लिकेट शिवाजी नाही आहे, मी काय म्हणजे पन्हाळगडचा वेढाचा नाही शिवाजी किंवा घागऱ्यातला नाही आहे, मी कोण आहे, मी खरा शिवाजी. माझ्या केसाला धक्का लागला ना तर जे स्वराज्याचं नुकसान होईल त्याचं सगळं पाप त्याचं सगळं जबाबदारी तुझ्या माथ्यावर येईल. तर तो काय सांगतो माहिती का, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ही जबाबदारी माझी, मी आणि माझे 600 माणसं आमच्या राजाने एवढे तयार केल्यात की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, बॉन्डवरती लिहून घ्या, पण दरवाजा उघडणार नाही. अहो महाराज किती रागवले असते लोक, पण त्यांनी दरवाजा नाहीच उघडला. महाराज रात्रभर कुडकुडत, फेब्रुवारी लोणावळा थंडी अशा थंडीत कुडकुडत महाराजांनी रात्रभर बसून काढली हो. सकाळ झाली तांबडं फुटलं दरवाजा उघडला गेला, दरवाजातून शिवाजी महाराज टाकणे आतमध्ये आले. तुम्ही असं काय केलं असतं आता, डांगे सर तुमची शाळा आहे आणि शिपाई तुम्हाला दरवाजा उघडला नसता, तुम्ही त्याला मेमो नसता दिला का, डायरेक्ट त्याला घरी नसता का पाठवला. समजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, मुख्यमंत्री जे मंत्रालयाच्या गेटवर गेले आणि तो घाटी दरवाजा उघडण्यात आलाय, मुख्यमंत्री त्याला पदावर ठेवेल का, डायरेक्ट जागेवर सस्पेंड करून टाकेल की नाही, डिसमिस करेल की नाही. शिवाजी महाराजांनी काय करायला पाहिजे या केसमध्ये, महाराज आतमध्ये आले रात्रभर थंडीत कुडकुडले, आत आल्यावर पहिली तलवार घेतली पाहिजे, मारलं पाहिजे, ठार मारलं पाहिजे. महाराज आतमध्ये आले किल्लेदार समोर उभा आहे गुडघ्यावरती, हातात तलवार अशी नंगी त्याची तलवार हातात, ती शिवाजी महाराजांनी देतात, महाराज तुम्ही शिवाजी महाराज होते की नाही मला माहित नाही, पण स्वराज्याचा नियमाचं पालन करताना रात्रीचा किल्ला उघडायचा नाही, हा आमचा राजाचा हुकूम आहे आणि आमचा राजा आग्र्याला चाललेला आहे. म्हणजे उद्या परवा कधी जाणार आहे महाराज, महाराज येसपर्यंत महाराज असतील किंवा महाराज नसतील, महाराज जिवंत असतील महाराज नसतील, महाराज हजर असतील महाराज घर असतील, त्यांच्या माग सुद्धा स्वराज्य नियमानुसारच चाललं पाहिजे ही आमच्या राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, म्हणून मला रात्री दरवाजा उघडता आला नाही. पण तुम्ही रात्री एक ऑर्डर दिली की मी तुझी गर्दन मारेल, हा किल्लेदार ही गर्दन आणि ही तलवार महाराज बेशक मारा. महाराजांनी तलवार दिली फेकून कडकडून मिठी मारली, सांगितलं शाबास अरे तुझ्यासारखी इमानदार तुझ्यासारखी इमानदार माणसं या स्वराज्याला लाभली हे मी माझं भाग्य समजतो, स्वराज्याचं भाग्य समजतो. या प्रसंगानंतर शिवाजी महाराज आग्र्याला गेले, म्हणून शिवाजी महाराज आग्र्याला असले तरी कैदेत पडले तरी महाराष्ट्रातला एकही किल्ला पडला नाही, औरंगजेबाला एक मीठ सुद्धा हरवता आली नाही. याला म्हणतात शिस्त, साहेबाच्या समोर साहेबाच्या गैरहजेरीत साहेब जिवंत असताना साहेबांच्या मृत्यूनंतर. महाराजांच्या निधनानंतर पण एक प्रसंग असा घडला होता, पण आता मी वेळाभावी तो सांगणार नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा 100 वर्ष मराठे त्याच नियमाने वागले त्याच नियमाने जगले आणि म्हणून मराठ्यांचं राज्य पूर्ण भारतावरती झालं आणि म्हणून भारताच्या हे राष्ट्रगीत की नाही त्याच्यामध्ये मराठा शब्द असा नाही आलेला, मराठा ही जात नाही बरं का, मराठा ही देशासाठी लढणारा एक समाज आहे, त्याच्यामध्ये माळी साळी दिली तांबोळी 18 पगड जातीचे सगळे लोक असतात. म्हणजे महाराजांच्या सोबत ब्राह्मण पण होते, मुसलमान पण होते, क्षत्रिय पण होते, साळी पण होते, माळी पण होते, महार पण होते, मान पण होते, सगळ्यांचा एक धर्म होता. माझं राज्य माझा धर्म स्वराज्य माझी जात फक्त मराठा, या अंगाने ते सगळं स्वराज्य उभारले. म्हणजे आज तर आपल्याला विचारलं तुम्ही कोण आहे तुमची जात काय, आपण हेच उत्तर दिलं पाहिजे मी पहिला पण भारतीय आहे आणि मी शेवटी सुद्धा भारतीय आहे, फर्स्ट आय एम इंडियन अँड लास्ट ऑल्सो आय एम इंडियन, हीच आपली जात हाच आपला धर्म आहे. मला वाटतं मेहनत थांबायला पाहिजे. रसिक कला सांस्कृतिक मंडळ यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून व्याख्यानाचा इथे प्रयोग केला, शरद साहेब डांगे सर आणि डॉक्टर गुंजाळ साहेब आपले सगळेच सहकारी, या सगळ्यांचे मी आभार मानतो. एक वेगळ्या विषयासाठी आपण सगळ्यांनी बोलवलं, जाताना प्रत्येकाने
हे शिवाजी महाराजांनी उद्योग कसा केला हे पुस्तक आहे. शिवाजीचं मॅनेजमेंट सुरू आहे. शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र आहे. दुष्काळात रयत कशी जगवली त्याचं इंजिनिअरिंग आहे. 50 प्रयोग आहेत पाणी शोधण्याचे हे पुस्तक आहे. प्राईम टाईम मॅनेजमेंट म्हणून आहे. संभाजी महाराजांचं काल बलिदान दिन झालं त्याच्यावरती खरा संभाजी आहे. अशी 32 पुस्तकं शिवाजी महाराजांची. MBA मार्केटिंग ब्रँडिंग कसं करायचं आणि ते शेतकऱ्याला हे कळलं असतं ना मार्केटिंग ब्रँडिंग आज एकही आतमध्ये झाली नसती. अशी अनेक विषय हाताळणारी पुस्तकं आहेत. प्रत्येकाने किमान एक तरी पुस्तक घरी घेऊन जायचं. ज्या घरी पुस्तक नाही तो माणूस नाही आणि तो जगण्याच्या लायक नाही.